मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी वैष्णवी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देशभरातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा। जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांचे अभियान सुरू आहे। आज पहाटे 5 वाजता नगरोटा येथील बाल टोल नाक्याजवळ ट्रक मधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली, ज्यामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले। या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शिवाय जवानांकडून सर्व वाहनांची तपासणी देखील केली जाते। मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम स्थगिती आदेश रद्द करण्याच्या मागणीवरील सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरिता राज्य सरकारकडून बुधवारी सर्वोच्च न्यायालयात 4th अर्ज सादर करण्यात आला। नवी दिल्लीतील सरकारी वकील ॲडव्होकेट सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केलाय। जम्मू काश्मीर मधील गुपकर डिक्लेरेशन मध्ये काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। त्यांच्या या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले। स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये, अशी बोचरी टीका थोरात यांनी केली। राज्यातील 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग असलेल्या सुमारे 35,000 शाळांमधील 53 लाख विद्यार्थ्यांचे वर्ग 23 नोव्हेंबर पासून भरवले जाणार आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघी 4 तासच असेल। सकाळी 7:30 ते 11:30 किंवा दुपारी 1:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत तास सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेत। एका वर्गात अवघे 20 विद्यार्थीच बसवले जाणार आहेत। आग लागल्याशिवाय किंवा दुर्घटना झाल्याशिवाय आमची कोणाला आठवण येत नाही, असे असले तरी दीपावलीचा आनंद साजरा करताना जनतेने आमची आठवण ठेवून आमच्यासाठी केलेली भाऊबीज हा प्रत्येक अग्निशमन दलाच्या जवानांच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, असे प्रतिपादन पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले। भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भाऊबीजेच्या कार्यक्रमात ते बोलत होते। वेगवान आढावा मध्ये आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातम्यांकडे। मुंबईत नाले सफाई 100% जास्त झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना काही ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार का घडतात, असा सवाल करीत शिवसेनेसह सर्व पक्षीयांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले, तर बेजबाबदार कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान प्रशासनाने सादर केल्याने या निविदांची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिलेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांसह सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला। पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले, मात्र हे सर्व श्रेय आमचेच आहे असा गोंधळ सुरू करून भाजपातील उपऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला सणसणीत टोला लगावलाय। केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणेच्या नावाखाली तो मालक धार्जिण आणि कामगार विरोधी बनवण्याचं कारस्थान केलंय। त्याविरोधात देशपातळीवरील सर्व पक्षीय कामगार संघटनांच्या कृती समितीने येत्या 26 नोव्हेंबर रोजी भारत बंदची हाक दिली। या बंदमध्ये शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेशी संलग्न तसेच शिवसेना पुरस्कृत सर्व कामगार संघटना सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना कार्यालयाकडून देण्यात आली। खासदार संजय काका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर या भाजप नेत्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस टोकदार होऊ लागलाय। दोन गटात झालेल्या हाणामारीत कार्यकर्त्यांची वाहने फोडण्यात आली। या प्रकरणी संजय काका आणि पडळकर या दोघांच्या समर्थकांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हात मोडल्याने 2 महिन्यांपासून माहेरी थांबलेली बायको नाण्यास येत नसल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कत्तीने तिच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केलेत आणि स्वतः विषारी औषध प्राशन केलंय। या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला। ज्ञानेश्वरी धनराज उर्फ योगीराज सोनवर असं मृत महिलेचं नाव आहे। ही घटना परळी तालुक्यातील बोधेगाव या ठिकाणी घडली। सह्याद्री वेगवान आढावा मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन।